गोयचे 700 लोकांक शायन मल्टीडेड कंपनीन 4 कोटींक तोपी घाल्या. मडगावचे 30 गुंतवणूकदार केस घेवन पणजे पुलीस मुख्यालयांत पावले. म्हयन्याक 30,000 भरपाचे, वर्सा उपरांत 12,00,000 मेळटले अशें सांगून कंपनीन लोकांच्या कानांत घालें. तांकां लॅपटॉप दिता म्हणूनय सांगिल्लें. वर्स सोंपता म्हणल्यार घाल्ले पयशेय ना आनी लॅपटॉपूय ना. 8 महिने जाले हे लोक कागाळ घेवन भोंवतात. कंपनीचे 3 प्रमोटर गोंयकार, तांकां अटक करूंक पुलिसांक लोकांनी 7 दीस दिल्यात. आमी शायना कंपनी पयशे गायल्ले 2010 कंपनी आमकां पयशे गायल्ले म्हूण आमकां पयलीं कळना कंपनी बंद पडटो म्हूण. तेमी आमकां सगळो विश्वास दाखयल्लो, चॅक्स दाखयल्लो, तेंकां कितें गिफ्ट हें जाल्लें तें सगळें दाखयलोलें आमकां. क्वॉलिफिकेशन क्वॉलिफायड कितें जालें तीं आनी पयशे मेळटले म्हूण आमकां तो पुरो हें दाखयलोलो. तेजे लोकांक सगळ्यांनी पयशे गायले. हें जे चोगांयचे तरी एक्शन घेयना, आकाशाचे, सुरजाचे, शरदाचे आनी संजय आमोडकराचे, तेमी गोंय हाडपाचे ते चोग जाण आमगेले हिंगा हाडपा मेन ते मारगांवचे नावेलींचे. सो हांव कितें म्हणून सोदिता, म्हणजे तेंचे तारा एक्शन घेवन विदीन 7 डेजान आमगे कोण ना जाल्यार आमी हांगा स्ट्रायका वयतलीं. हांव आतां येयल्लीं म्हणजे आमी फाटी मारल्यो कितल्यो हे फाटी हें केलां, तेंकां अरेस्ट करूं ना. आतां आमी हें एंट्री दिल्या तेंकां अरेस्ट करचें म्हूण. 8 महिने जाले आमी कंप्लेन दिल जाल्या आनी सुमार 3 करोड चोयर आमगे पयशे आहाय 4 करोडांचे आनी लोक आहा आमगेलो 7,000 वयर. तेज्या फाटल्यान पॉलिटिकल प्रेशर आसा अशें आमकां डावट येता, ना जाल्यार एक्शन कितें घेना तें तेणी सांगचें. हे एक्शनीचेर एक्शन घेवंक ना म्हणून आनी एक आमी एक कंप्लेन दिल्या, हे ताबडतोब एक्शन घेवची. शिरोड्याच्या सांगाडे प्रकरणात फोंडे पोलिसांनी कामाक्षी होमिओपॅथी कॉलेजीचो अध्यक्ष, व्यवस्थापन आणि हेर काय जाणार गुन्ह्यांव नोंद केला. कमनी दादीच्या जमनीर घुसखोरी करप, मड्यांची सारखी वासलात लावप ना, ताका लागून लागींच्या वाठारांनी रोग जावपाची शक्यताय असे आरोप तांचेर दवरल्यात. फोंडे पोलिसांनी शिरोड्या मेळिल्ल्या सापळ्याच्या केशीन कामाक्षी होमिओपॅथी कॉलेजी आड गुन्ह्यांव नोंद केला. कामाक्षी कॉलेजीन अटेंडंट म्हूण कामाक आशिल्ले देविदास बोरकार, बेनेडिटो फर्नांडीस, कॉलेजीचो प्रिंसिपल सत्यवान नायक, कॉलेजीचो अध्यक्ष आनी वेवस्थापनाच्या वांगड्याआड पुलिसांनी गुन्ह्यांव नोंद केला. पुलिसांनी आरोपीआड भारतीय दंड संहितेचे 447 गुन्ह्यांवकारी घुसखोरी खातीर ख्यास्त, 297 मसुंडेन घुसखोरी करप, 269 घालपणान दुसऱ्यांच्या जीवाक धोको निर्माण करपी दुयेसां पातळावप, कलम 336 दुसऱ्यांच्या जीवाक धोको निर्माण करपी कृती करप ही कलमां लायल्यात. सगळ्यांनी एकठांय मेळून आनी एकाच हेतान हो गुन्ह्यांव केला म्हूण तांकां कलम 34 लायला. इन्क्वायरीन असे कळले की खूपसे नॉर्म्स त्यांच्यानी व्हायलेट केले असतात. एक तरी दुसऱ्याच्या प्रॉपर्टीन वचून ते फीट काढून ते ओपनली घातले, विच इज डेंजरस टू पब्लिक लायफ. आणि आल्सो त्यांच्यानी ती ह्युमन क्रॉप्साची जी डिग्निटी असा ती मेंटेन करूं ना, अगेन्स्ट द डिग्निटी ऑफ ह्युमन क्रॉप्स. आणि थर्ड म्हणल्यार कशे बॉडी उडोवप, हेजे हेचे बद्दल एपिडेमीक पसून स्प्रेड जावंक शकता इतले बॉडी एका जाग्याचेर घातल्या आनी ओपनली घातल्या, सो इन्सल्ट टू द डेड बॉडी, अशी घटना घडलेली आसा ही. आनी हेजे खातीर आमी इन्क्वायरी करून सद्या जो प्रायमा फेसी ऑफेन्स मेड आवट जाला ते प्रमाण केस रजिस्टर केल्या आनी फर्दर इन्वेस्टिगेशन चालू आसा. आतां हे जे अटेंडंट आसा तेचे प्रिंसिपल आसा, मॅनेजमेंट आसा, तेजेर लोक रिस्पॉन्सिबल आसा ते इन्क्वायरी, तेंकां तेजेर ऑफेन्स रजिस्टर केल्लो आसा. शिरोड्या कामाक्षी होमिओपॅथी कॉलेजी कडेन शेनवारा मनशाचे 9 सापळे मेळ्ळे. मडी कॉलेजीन जीएमसीतल्यान अभ्यासा खातीर हाडिल्ली. होमिओपॅथी कॉलेजीचे कर्मचाऱ्यांनी तांचो विलो लावपाचो सोडून सापळे फोंड काडून एकठांय पुरले. कमनी दादीच्या जागेर सापळे पुरोवपा खातीर प्रदुशण नियंत्रण मंडळाची मान्यताय घेतिल्ले अशें कॉलेजीचो चेअरमॅन सुभाष शिरोडकारान मिडिया मुखार स्पश्ट केला. रिपोर्टर विवेक प्रभू प्रुडंटा खातीर. मुंबईच्यान चलयांक गोंयांत हाडून शिंदळकीचे धंद्याक लावपी दोगांक मडगांव पोलिसांनी अटक केल्या. हे दोगूय जाण मुंबयचे. मडगांवच्या एका हॉटेलांत शिंदळकी चलता अशी खबर मेळिल्ल्यान मडगांव पोलिसांनी बनावट गिरायक धाडून ह्या दोगांकूय अटक केली. सोडिल्ले चलयांक मेरशे सुदार घरांत धाडल्यात. 2 पर्सन्स नेमली श्याम मिश्रा हू इज अ नेटिव्ह ऑफ मुंबई बट प्रेझेंटली रिझायडिंग ॲट बनावलीम अँड वन फिरोज शेख रेझिडेंट ऑफ नावेलीम अँड नेटिव्ह ऑफ मुंबई
has procured two girls from Mumbai for the purpose of prostitution. Accordingly, we arranged a decoy customer and a trap was laid for them at Margaon near Harimandir. And both the accused persons were caught red-handed, and victims who are from Kolkata have been rescued in this case. A case under Immoral Traffic Prevention Act has been booked against the accused. आता घेऊया एक व्यावसायिक विसव.